जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जेईई क्लास प्रवेश देणे सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 9673862687 7498712198. चार्जिंगला लावलेल्या दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट. मलकापूर शहरात रात्री घडली घटना, दोघे जण जखमी. रात्री चार्जिंगसाठी लावलेल्या दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट होऊन दोघे जण जखमी झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री मलकापूर शहरात उघडकीस आली आहे. मलकापूर येथील पद्मश्री डॉक्टर व्ही बी कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक विशाल सुभाषराव वैद्य शहरातील पद्माले सोसायटीत पत्नी अश्विनी व मुलगा अथर्व मुलगी राधिका सोबत राहतात. सोमवारी रात्री ते नेहमीप्रमाणे आपली इलेक्ट्रिकची दुचाकी चार्जिंगसाठी लावून झोपले असता मध्यरात्री 12:30 सुमारास त्यांच्या घरात अचानक स्फोट झाला. त्यामुळे कुटुंबातील सगळेच जण घाबरले. आरडाओरडा सुरू झाली, त्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अचानक स्फोट झाल्यानंतर बॅटरीतील ऍसिड अंगावर उडाल्याने विशाल वैद्य व त्यांचा मुलगा अथर्व जखमी झाले. शेजारच्यांच्या मदतीने जळालेले घरगुती साहित्य बाहेर काढण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेत वैद्य कुटुंबांची बरीच वित्तहानी झाली आहे.